लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये भाजपच्याच वर्चस्वाचा एक्झिट पोलमधनं अंदाज. मध्य प्रदेशात भाजपचीच सत्ता तर राजस्थानमध्ये काँग्रेसला धक्का बसण्याचा पोल ऑफ पोल्सचा अंदाज. तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीच्या सत्तेला सुरुंग लागण्याचा एक्सिस पोलचा अंदाज. काँग्रेसला बहुमत मिळण्याचे संकेत तर छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अच्छे दिन येण्याचा अंदाज. कार्यकर्त्यांच्या मनात जे आहे तेच होईल. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक वक्तव्य. विरोधकांची जोरदार टोलेबाजी. नाशिकमध्ये नुकसान पाहणी दौऱ्यात भुजबळांना मराठा समाजाचा विरोध. काळे झेंडे आणि गो बॅकची नारेबाजी. भुजबळ बांधावर गेल्यास शेतकऱ्यांमागे पनवती लागेल. मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांवर घणाघात. संजय राऊतांची पुन्हा एकदा शिंदे फडणवीसांवर टीका. टीका करताना सुलतान असा केला उल्लेख. नितेश राणेंचा जोरदार पलटवार. अजित पवार जर भेकड असते तर सरकार आणण्याची हिंमत दाखवू शकले असते का? कर्जतच्या शिबिरात सुनील तटकरेंची शरद पवार गटावर टीका. ज्यांच्यामुळे अर्धा पक्ष फुटला ते विचारतात अजित पवारांनी पक्षासाठी काय केलं. धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाडांसह शरद पवार गटावर जोरदार निशाणा. प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करून अटक करा. दंगलीबाबतच्या आंबेडकरांच्या दाव्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मागणी. दत्ता दळवींची आजची रात्रही तुरुंगातच. दळवींच्या जामीन अर्जावर उद्या होणार फैसला. सांगलीतल्या सभेत प्रकाश आंबेडकरांनी टिपू सुलतानच्या फोटोला घातला हार. सभेत पोलिसांनाही चॅलेंज. खेडमध्ये कोका कोला प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांकडून भूमिपूजन. कोकणवासियांना राजकारणासाठी वापरून घेतलं नाही म्हणत ठाकरेंना लगावला टोला. धाराशिवमध्ये धनगर समाजाचा विराट मोर्चा. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या उपस्थितीत पुण्यामध्ये एनडीएचा 145वा दीक्षांत सोहळा संपन्न. पहिल्यांदाच महिला बटालियनचं संचलन.